वर वर चिकन अजून जरा मुठी कर. मी एक गोष्ट विश्वासाने सांगतो, जी माझ्या मातीमध्ये या गावातले आहे ती शहरामध्ये 100% नाही. आणि म्हणून सचिन तेंडुलकरची पार्टी सोडून मी औंढी गावात आलेलो आहे हेच करायला, की तिकडं नुसतीच पार्टी होईल, इथं सण साजरा केला जातोय. तुम्ही सगळेजण सहभागी झालेले आहे, गावातलं वातावरण तुम्ही पाहिलेलं आहे, घरामध्ये गाव अख्खं लख स्वच्छ झालेलं आहे, गावामध्ये रांगोळ्या घातल्या, कुणी सचिनचं चित्र काढलंय, घराघरावरती बॅटच्या गुड्या उभारलेल्या आहेत आणि घराघरामधनं गोड पदार्थांचे वास सुद्धा येत आहेत. याचा अर्थ असा आहे की हा वाढदिवस बर्थडे सेलिब्रेशन नाही आहे, सण म्हणून साजरा केला जातोय 24 एप्रिल. हा सिनेमा जो आहे याचं नाव जरी तेंडल्या असलं तरी हा सचिनवरती नाही आहे, पण क्रिकेटला निगडीत सिनेमा आहे. गावातली लोक क्रिकेटवरती प्रेम कसं करतात, गावातली लोक नुसतं सचिनला खेळताना बघत नाही तर त्याच्याकडनं काय गुण स्वतः शिकतात ते रोजच्या जीवनात वापरतात. या सगळ्या गोष्टींवरती आधारात ही टू ट्रॅक स्टोरी आहे. 5 वर्ष तयार होऊन झाली, 5 स्टेट, 1 नॅशनल अवॉर्ड या सिनेमाला होतं. केवळ पॅन्डेमिकमुळे हा सिनेमा लटकला, पण आता या सगळ्या चुकीच्या गोष्टी वाईट गोष्टी मागं पडल्या आहेत. सचिनचा वाढदिवस साजरा केला जातोय आणि 5 मेला तेंडल्या सिनेमा रिलीज होतोय, जो 5 वर्षापूर्वी या मुलांनी सचिनलाच अर्पण केलेला आहे. औंढी या गावानं संपूर्ण त्यांना मानवंदना देत त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. आणि ज्या गावात ही कॅरेक्टर घडले आणि त्यांच्यासमोरच हा सगळा कार्यक्रम आज आपल्यासमोर उपस्थित पार पडला. तर वाढदिवसानिमित्त मी एवढंच सांगेन की मी भाग्यवान समजतो स्वतःला की सचिन सरांच्या फॅनचा रोल मला करायला भेटला आणि तो मी सचिन सरांच्या म्हणजे सचिन जाधव सरांच्या माध्यमातून तो मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आणि आज तुमच्यासमोर सगळ्यांच्या एक वाढदिवसानिमित्त चांगला एक वाढदिवस साजरा झालाय याचा अत्यंत आनंद होतोय. आणि हा वाढदिवस फक्त आम्हीच नाही तर संपूर्ण गावानं साजरा केलाय याचा मला जास्त आनंद वाटतोय. हा चित्रपट सगळ्या घटना ज्या आहेत त्या सत्य घटना आहेत आमच्या चित्रपटातल्या, त्या सगळ्या औंढी गावातच घडल्या. त्यातली खरेखुरे कॅरेक्टर्सला मला इथं बघायला बी आलं, सचिनने त्यांची ओळख करून दिली, मग आम्ही त्या अनुषंगानेच पूर्ण चित्रपट बनवला. चित्रपट फक्त धांगडधिंगा किंवा खेळाच्याबद्दलच नाही आहे तर तो खेळाडू वृत्तीवर आहे आणि तीच वृत्ती सचिन तेंडुलकरनी माझ्यामध्ये सचिनमध्ये आम्हाला ती शिकवली आणि तेच आम्ही पुढे घेऊन जायचं इथनं प्रयत्न करतो.